शेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला चढवीत गोठ्यात बांधलेल्या 5 शेळ्या ठार करीत एक शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे. सदर घटना दिनांक 26 मार्च रोजी रात्री 1:30 सुमारास लाखांदूर तालुक्यातील इटान येथे उघडकीस आली. धीरज बाळकृष्ण घरडे राहणार इटान असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार धीरज घरडे यांच्या घराशेजारील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे बांधली असायची. घटनेच्या दिवशी मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान सर्व गाढ झोपेत असताना अचानक धीरज घरडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेडांवर लांडग्यांच्या समूहाने हल्ला चढविला. दरम्यान गोठ्यात बांधलेल्या गायीच्या मोठ्याने आवाज ऐकून धीरज घरडे यांना जाग आली. त्यांनी उठून बघितले असता गोठ्यात बांधलेल्या शेडा गोठ्यात नव्हत्या. त्यांनी आजूबाजूला बघितले असता एक प्राणी त्यांना शेताकडे दूर जाताना दिसला. दरम्यान त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात आजूबाजूला शोधाशोध केला असता त्यांना काही शेड्या व त्यांचे अवशेष इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसले. सकाळच्या सुमारास सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूरचे वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर वन विभागाचे वन रक्षक जीडी हत्ते यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या घटनेतील नुकसानग्रस्त धीरज घरडे यांच्या 5 शेळ्यांपैकी 2 शेळ्या गाभण असल्याची माहिती पशुपालकाने दिली आहे. या घटनेमध्ये सदर पशुपालकाचे 60,000 चे नुकसान झाले. पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी